काय या विषयी माहिती असेल तर स्थितिक विद्युत बल म्हणजे काय तर घर्षणामुळे रबर प्लास्टिक एबोनाइट यासारख्या पदार्थांवर निर्माण होणाऱ्या विद्युत बलास स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. उदाहरणार्थ कागदाचे बारीक कप्पे व प्लास्टिक कमा. आता रोजच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवलेलं असेल की जेव्हा तुम्ही कंगव्याने केस रिंजता आणि परत परत केस रिंजल्याने प्लास्टिकच्या कंगव्यामध्ये घर्षण बल तयार होतो आणि तो प्लास्टिकचा कंगवा जर तुम्ही कागदाच्या बारीक कप्प्यांकडे जर नेला तर त्यामध्ये प्लास्टिकच्या कंगव्याकडे कागदाचे बारीक कप्पे आकर्षले जातात. हे कशामुळे होत असेल तर त्यामध्ये स्थितिक विद्युत बल हे तयार झालेले असते. आता उदाहरण दुसरं बघूया. लोकरीचे स्वेटर व हातावरील केस. हे उदाहरण सुद्धा तुम्ही बऱ्याचदा अनुभवलेलं असेल की जेव्हा तुम्ही लोकरीचे स्वेटर घालता तर त्यामध्ये हातावरचे केस लोकरीच्या स्वेटरकडे आकर्षित जातात. म्हणजे आपल्याला आपल्या हातावरचे केस उभे राहिल्यासारखा भास होतो, जाणवतो. तर तो कशामुळे होत असेल बरं? तर त्यामध्ये सुद्धा लोकरीचे स्वेटर आणि हातावरचे केस यामध्ये स्थितिक विद्युत बल हे तयार झालेले असते. अशा पद्धतीने आपण अभ्यासलं की स्थितिक विद्युत बल म्हणजे घर्षणामुळे रबर प्लास्टिक एबोनाइट यासारख्या पदार्थांवर